नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर कन्नी नावाची गोड बातमी आपल्यासाठी घेऊन आलेली टीम आहे. सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर सांगा, मकर संक्रांत कशी चालली आहे तुमची? हाऊ इज द जोश? द जोश इज व्हेरी हाय आय वुड से, कारण आमच्या फिल्मचं पोस्टर लॉन्च झालेलं आहे आणि या दिवसाची आम्ही खूप काळापासून वाट बघत होतो. सो फायनली आज मकर संक्रांतीच्या दिवशी आमचं पोस्टर लॉन्च झालंय. कन्नी आमची फिल्म येते 8 मार्चला, त्यामुळे खरंच खूप छान वाटत. मगासपासून इंटरव्ह्यू मध्ये या सगळ्यांचं बॉन्डिंग खूप कमाल दिसतंय. मग मी तुमच्या आणि मकर संक्रांतीचं निमित्त सो स्पेशल असे क्विक क्वेश्चन आणलेत. तुम्हाला फक्त सांगायचं की तुमच्या टीम मधलं असं कोण आहे. ओके, तर चला, बातांचे पतंग हवेत उडवत असं कोण आहे? म्हणजे बातांचे पतंग हवेत उडवत असं कोण आहे, म्हणजे ज्याचं बोलणं फक्त ऐकत राहायला पाहिजे. पतंग असं ऐकतच राहा वाटेल असं मला तरी शुभंकर वाटतो. मला अजिंक्य वाटत कारण की तो एवढा गोड बोलतो, आमच्या सगळ्यांशी खूप गोड वागतो, गोड बोलतो. तर आम्ही सगळे एकमेकांची खेचत असतो पण हा आमच्याशी गोड वागतो, तर याचं नेहमी ऐकत राहावं असं वाटतं. अशी व्यक्ती जी सहज कोणाची फिरकी घेऊ शकते. शुभंकर इनफॅक्ट आम्ही कोणता तरी एक गेम खेळत होतो ज्या वेळेला अजिबात वाटणार नाही की अरे हा तो पोकर आहे किंवा ऋषी. वा, एक तीळ पण 7 जणात वाटून खाईल अशी व्यक्ती. खूप शेअरिंग आणि खूप केअरिंग. ऍब्सोल्युटली रुता. डील देण्यात एक्सपर्ट कोण आहे, म्हणजे समोरच्याला चण्याच्या झाडावर नेऊन बसवेल? व्हाईट साईड अंगणावर झोपवताय तुम्ही. क्वालिटी. बर, गुळाच्या ढेपे सारखं कोण आहे? अतिशय गोड स्वभाव. वल्लरी. वल्लरी गोड आहे, मला बरं. शेंगदाणे सारखं कोण आहे, म्हणजे काम चलाव इन्ग्रेडियंट, गोडात टाकलं तरी चालणार, तिखटात टाकलं तरी चालेल, म्हणजे मिसळून जाणार कुठेही द्या कुठल्याही ग्रुप मध्ये. आय फील शुभंकर. अरे म्हणजे सगळीकडे मिक्स होईल पटकन. शुभंकर करेक्ट करेक्ट. वा, फुटाणा सारखं कोण आहे, म्हणजे प्रसादासारखं थोडस वाटायला येतं, फुटाणा थोडस वाटायला येतं, ज्याचा वेळ फार मुश्किलने मिळतो आपल्याला. वेळ फार मुश्किलने कॅन बी रुता, बट फुटाण्यासारखं वाटायला आलेलो ऍक्च्युली मी असू शकतो, बिकॉज कम्पॅरेटिव्हली मी सगळ्यात कमी दिवसांसाठी काम केलं. सो मे बी मी. म्हणजे अजिंक्य असं उत्तर आहे. बरं, रेवडी सारखा कोण आहे, हा म्हणजे जिला असंख्य रेवडी सारखा कोण आहे, जिला असंख्य तीळ चिकटलेले असतात, म्हणजे सगळ्यांना आपल्याकडे खेचून घेते अशी व्यक्ती. आय थिंक डिरेक्टर आमचे समीर जी. पर्याय सरांकडे गेलेलं आहे. बरं, आता शेवटचं, हळदी कुंकू सारखं कोण आहे, सतत जोडी अशी जी सोबतच असते. गगन आणि अभि. अरे हा, आमचे प्रोड्युसर्स गगन आणि अभि, आमचे निर्माते आणि आम्ही दोघे. आम्ही तांदूळ, आम्ही अक्षदा. म्हणजे हळदी कुंकू लावून झालं की असे चिकटतात ना, आम्ही जबरदस्ती चिकटवलेले दोन लोक. खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलून. मकर संक्रांतीचं निमित्त सर, तुझं काय प्लॅन आहे मकर संक्रांतीचा यावर्षी? यावर्षी त्यांनी कन्नी इज द प्लॅन, कारण मी म्हटलं तसं की आम्ही खरंच खूप वाट बघत होतो आणि आज इतक्या छान दिवशी फायनली पोस्टर लॉन्च झालाय. आणि आता पुढचे 1-1.5 महिना फक्त कन्नी. आजचाच नाही, पुढच्या 1.5 महिन्याचा प्लॅन फक्त कन्नी आहे. आता कसलं भारी. बरं, आपण नेहमी म्हणतो की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण आता गोड गोड बोला, आपण खूप गोड बोललो. आता प्रत्येकाला एकमेकांना सांगायचं आहे गोड गोड बोलायच्या ऐवजी काहीतरी वेगळं सांगायचं, एक सल्ला द्यायचा असेल तर काय असेल? एकमेकाला कुणालाही देऊ शकता, तिळगुळ घे आणि हा सल्ला घे. असं असं तुझं म्हणणं ना, मी फक्त बोललो. नाही, माझं असं कोणाला नाही, मला सगळ्यांना काही करा, तोंडावर बोला, म्हणजे तोंडावर बोला, गोड गोड बोला. अजिंक्य माझं असं म्हणणं आहे, तिळगुळ घ्या आणि सोबत रील करा. आमचं सगळ्यांचं मिळून एकही रील नाही अजून सोबत, सो आय थिंक आता आम्ही करू आज. प्रायोरिटी आज.
म्हणजे ऑन अ लाइटर नोट, अदरवाइज मी कायच बोल. वल्लरी, मला वाटतं तिळगुळ घ्या आणि कनेक्टेड राहा. फिल्म झाली रिलीज तरी पण आपण सगळे एकत्र राहूया असं मला वाटतं. बरे डिरेक्टर सर, तिळगुळ घ्या आणि 8 मार्च नंतर कन्नी रोज बघायला जा. कसला भारी, ऋता जाता जाता उठाणं होईल का शहांच्या नावाने? सर मला नाही, अरे मी लग्नात पण गुगलवर बघून घेत आहे की एक बॉटल दोन ग्लास. एक्झॅक्टली, प्रतीक फर्स्ट क्लास, कन्नीची टीम फर्स्ट क्लास. म्हणजे आता प्रतीक ऐवजी कन्नीच्या नावाने उठाणं सुरू आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, ऑल द व्हेरी बेस्ट, आणि तुम्हाला खूप सारा शुभेच्छा. थँक्यू.